जनार्दनचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करायचं आहे. आणि या निमित्तानं ग्रामीण भागातले विशेष करून खेळाडू पुढे येत आहेत, त्यांचा आत्मविश्वास वाढतोय आणि त्यातून एक चांगले नवोदित खेळाडू तयार होतात, त्यांना पुढे भविष्यात जाण्याची मोठी संधी आहे. आय पी एलमुळं आपल्या नगर जिल्ह्यातूनही मला वाटतं पहिल्यांदा जहीर खानची निवड झाली, नंतर आपल्या संगमनेरचा भूमिपुत्र आणि अजिंक्य रहाणे, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये फार मोठी झेप या निमित्तानं घेतली. अजूनही चांगल्या सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे, परंतु काळानुरूप ते होत राहतील. खरं म्हणजे चांगले चांगले नवोदित गोलंदाज बॅट्समन या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहेत, कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण नाही. पूर्वी अशी आय पी एल घेण्याची परंपरा आपल्या ग्रामीण भागात नव्हती, आता लोक संघ निर्माण करायला लागले आय पी एलपासून. खरं तर ह्या तुमच्या तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज आहे, कसा कोणताही बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे, फिल्डिंग कशी लावायची ते माझ्यावर सोपा तुम्ही पण. त्यामुळे मला वाटतं निश्चितच एक चांगलं काम या निमित्तानं जनार्दननी सुरू केलं. खरं म्हणजे त्यांना मी जनार्दन एकच सांगणार आहे, आता माझा सल्ला आहे मित्र म्हणून, की आता जनार्दन तू एकच आता संघ निवडला पाहिजे, आय पी एल सारखा संघ, आय पी एल सारखा संघ बदलून चालणार नाही. आणि त्यामुळे मला वाटतं ते निश्चितपणे माझा मित्र म्हणून तो निश्चितपणे ऐकेल आणि त्याच्यामध्येच त्याचं भविष्य आहे. आणि मी खरं माझा एक धाकटा भाऊ म्हणून माझा त्याला प्रामाणिक सल्ला आहे की आपल्याला उद्या चांगलं भविष्य घडवायचं असेल तर आपल्याला आता स्थिर झालं पाहिजे, स्थिर सावर झालं पाहिजे. खरं हा आजच्या कार्यक्रमाचा विषय नाही किंवा तर एकदा विषय सविस्तर त्याबद्दल बोलता येईल, पण एक चांगल्या आयोजनाबद्दल जनार्दनचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.